हॅलो फ्रेंड्स केक फ्लेवर अँड मोर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा मनापासून स्वागत आज मी तुम्हाला क्रीम कशी बीट करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे खूप दिवसाचा पेंडिंग असा हा व्हिडिओ राहिलेला होता तर परफेक्ट क्रीम कशी बीट करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता हे सर्व साहित्य आपल्याला क्रीम बीट करायला लागणार आहे तर सर्वात अगोदर बघा मी रिचची क्रीम मी यूज करते तर रिचमध्ये ही दोन तीन प्रकार आहेत त्यातली मी स्टार व्हीप म्हणून या नावांची जी क्रीम आहे ती क्रीम मी वापरते हा बॉक्स माझा एक किलोचा आहे तर केक मटेरियल शॉपमधून ज्यावेळेस आपण क्रीमचा बॉक्स घेऊन येतो त्यावेळेस हा बॉक्स आपण वरती म्हणजेच फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्याला क्रीम बीट करायची आहे तर तो बॉक्स फ्रीझरमधून काढून दोन तास अगोदर आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे ही क्रीम एक कप क्रीम घेतलेली आहे मी आणि मी ॲपेक्सचं बीटर यूज करते हे माझं तीनशे वॅटचं बीटर आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं बीटर यूज करा पण परंतु त्याचं वॅट हे तीनशे वॅट असलं पाहिजे किंवा तीनशे वॅटच्या पुढचं आणि हे बघा हे बीटरचे दोन ब्लेड आहेत हे ब्लेड आता आपण बीटरला लावून घ्यायचे आहेत तर याला थो अशा दोन खाचा आहेत हे मी या बीटरमध्ये घालून घेणार आहे आणि हलकंसं प्रेस करायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे ब्लेड आपलं बसून जातं तर दुसरंही मी त्याच प्रकारे लावणार आहे बीटरमध्ये आतमध्ये थोडेसे थ्रेड असल्यामुळं ते व्यवस्थित प्रेस केलं की व्यवस्थित बसेल आपल्याला दोन्ही ब्लेडची गरज आहे आपल्याला क्रीम बीट करायला आणि क्रीम घेताना बघा आता ही खूप चिल्ड घे क्रीम घ्यायची आहे याच्यामध्ये कुठलंही आईस क्रिस्टल नसलं पाहिजे हे बघा मी आताही ओतून दाखवताना तुम्हाला बघू शकता हे अशा प्रकारची क्रीम आपल्याला बीट करायला घ्यायची आहे क्रीम कुठल्याही प्रकारची घट्ट म्हणजे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल नसलं पाहिजे आता मी एक कप क्रीम आज मी तुम्हाला बीट करून दाखवणार आहे त्यासाठी मी एका बोलमध्ये हे टाकून घेतलेले आहे आता बीटर चालू करताना सुरुवातीला बघा इथे नंबर आहेत एक दोन तीन चार पाच तर पहिल्यांदा आपल्याला एकच म्हणजे वन स्पीडवर आपल्याला हे बीटर फिरवून घ्यायचं आहे आता एकवर मी हे बीटर चालू करून बघा हे बीटर असं गोल गोल आपल्याला क्रीम बीट करताना व्यवस्थित असं हे बघा फिरवून घ्यायचं आहे एकाच जागेला आपण थांबायचं नाही आहे म्हणजेच बीटर आपलं हमेशा हलत राहिलं पाहिजे सगळीकडून व्यवस्थित असं क्रीमला ते मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे बीटर गोल गोल फिरवून घ्यायचं आहे काही एक ते दोन मिनटं मी एक या स्पीडवरच हे क्रीम बीट करणार आहे क्रीम आपले, आपले वा, ला तर क्रीम लवकर बीट व्हावी यासाठी मी तुम्हाला सांगत राहते की आपली आपलं बीटर हे तीनशे वॅट किंवा तीनशे वॅटच्या पुढं आपल्याला ते वापरायचं आहे तर काही दोन मिनटानंतर मी याचा स्पीड दोनवर केलेला आहे हळूहळू आपल्याला याची स्पीड वाढवायची आहे एकदमच आपल्याला स्पीड वाढवून आपल्याला ही क्रीम बीट करायची नाही आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता क्रीम आपली ही अशा प्रकारे झालेली आहे म्हणजेच आपली क्रीम अजून बीट व्यवस्थित झालेली नाही आहे म्हणून मी बीटरचा स्पीड हा थोडासा वाढवून पुन्हा आपण ही क्रीम बीट करायला घ्यायची आहे आता जे बिगनर्स असतील म्हणजे जे जे सुरुवातीला त्यांना क्रीम कशी बीट करायची हे माहिती नसेल तर त्यांनी काय करायचं आहे एक बोल आपला हा मी जो घेतलेला आहे क्रीमचा तर त्या बोलच्या खाली आपला जो आईज म्हणजेच आपलं बर्फ घ्यायचा आहे एका बोलमध्ये आणि बर्फ बोलमध्ये टाकल्यानंतर आपला जो क्रीमचा बोल आहे तो त्याच्यावर ठेवून क्रीम बीट करायची आहे जेणेकरून क्रीम ही लवकर बीट होईल आणि गर्मीमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसामध्येही आपल्याला क्रीम लवकर बीट व्हायला हो मदत होते आता पुन्हा आपण बघा मी हळूहळू ते फिरवत बीटर फिरवत घेत आहे तेव्हा आपली क्रीम आता थोडीशी बीट होत आलेली आहे कारण आपल्याला थोडीशी क्रीममध्ये स्टिफनेस दिसत आहे पण अजून क्रीम आपली परफेक्ट बीट नसल्यामुळे मी पुन्हा ती बीट करत आहे आता व्यवस्थित असं मी आता बीटर बंद करून मी तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची दाखवणार आहे त्या अगोदर बघा आपल्या क्रीमला अशा हलक्याशा लाईन्स तयार होत आहेत म्हणजेच आपली क्रीम आता ही बीट झालेली आहे आता क्रीम बीट झाली की नाही हे मी तुम्हाला स्पॅचुलाने दाखवणार आहे बघा स्पॅचुलामध्ये आपली क्रीम घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पीक यायला पाहिजे म्हणजेच ती अशी स्टीफ झाली पाहिजे क्रीमला असं स्पॅच्युला आपण क्रीममध्ये बुडवल्यानंतर असं टोक आलं पाहिजे तेव्हा आपली क्रीम परफेक्ट बीट झाली असं समजायचं आहे आणखीन थोडीशी मला क्रीम थोडीशी घट्ट पाहिजे तेव्हा मी हलकंसं तीस सेकंद आता आपली ही क्रीम आणखी मी बीट करून घेणार आहे कारण की केकवर डिझाईन करण्यासाठी आपल्याला क्रीम ही थोडीशी स्टिफ म्हणजेच एकदम अशी घट्टसर पाहिजे म्हणून मी पुन्हा तीस सेकंद बघा बीटर करून फिरवून घेतलेला आहे आणि आता आपण एका स्पॅच्युलाच्या साह्याने आपण आता बघायचं आहे क्रीम झाली का नाही आहे ते बीट हे बघा पूर्ण क्रीम अशी अशा प्रकारे घट्ट झालेली आहे आणि आता मी तुम्हाला स्पॅच्युलावर क्रीम घेऊन दाखवणार आहे आणि हे बघा अशा प्रकारचे पीक म्हणजेच अशा प्रकारची टोक आलं पाहिजे आपल्या क्रीमला तेव्हा आपली क्रीम परफेक्ट बीट झाली पाहिजे आणि स्पॅच्युलामध्ये क्रीम घेतल्यानंतर ते खाली नाही पडली पाहिजे बघा मी स्पॅच्युला उलटा करून दाखवते तुम्हाला तरी आपली क्रीम खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपली क्रीम आता परफेक्ट बीट झालेली आहे मस्त बघा आजचा हा क्रीम बीट करण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आणखीन काही तुमचे जर प्रश्न असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून जरूर विचारा चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन केकच्या फ्लेवरसोबत तोपर्यंत केक, फ्लेवर तो केक बनवत राहावा खात राहावा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद